मित्रांनो, काल आपण बैलगाडा शर्यतीचे चार भन्नाट प्रकार बघितले. म्हणजे आपण बघितलं की बाबा घाटातली शर्यत नेमकी कशी असते, छकडी शर्यत म्हणजे नेमका काय प्रकार असतो, किंवा विदर्भाचा शंकरपट काय असतो, घोडा बैल शर्यत ही नेमकी काय भानगड आहे. आता या सगळ्या प्रकारची डिटेल माहिती आपण काल घेतलीच. थांबा थांबा थांबा, बघायचं राहून गेलं म्हणून लगेच काय बंबात जाऊन ढगात लाईटिंग करायची गरज नाही. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. हां, पण त्याआधी आज या बैलगाडा शर्यतीचे आणखी चार खुंकार प्रकार आपण बघूयात. नमस्कार, मी प्रथमेश, आणि तुम्हाला तर माहीत आहे आपला विषयच भारी. भावांनो, बैलगाडा शर्यतीचा हा प्रकार लय वेगळा आहे. तो फक्त आणि फक्त इचलकरंजी शहरातच आपल्याला पाहायला मिळतो. या शर्यतीत बैलांना चक्क लाकूड ओढावं लागतं. बरं, ते लाकूड काय साधंसुद्धा नसतं बरं का, तर ते तब्बल 400 किलोचं असतं. आता ही शर्यत श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकारांच्या काळापासून सुरू झालेली आहे असं तिथली लोकं म्हणतात. खरं तर शेतीबरोबरच पशुपालनाही चालना मिळावी म्हणून त्यांनी शर्यत सुरू केली होती. या शर्यतीत मोठ्या गटासाठी 400 किलो तर लहान गटासाठी 200 किलो वजनाचं लाकूड वापरलं जातं. जो बैल मोठ्या गटात सलग 3 वर्ष पहिला क्रमांक पटकावतो त्या बैलाला हिंद केसरी हा मानाचा किताब दिला जातो. खरं म्हणजे बेंदूर सणाला ही लाकूड शर्यत इचलकरंजीत पार पडते. शर्यतीसाठी बैलाबरोबर 4 माणसं ही या बैलाबरोबर पळत असतात. बैलाला 30 सेकंदांमध्ये 300 फूट अंतर जाऊन परत 300 फूट मूळ जागेवर यायचं असतं. सगळ्यात आधी कमी वेळेत जो बैल या अंतर पार करतो तो बैल विजय होतो. शर्यतीचा पुढचा प्रकार आहे आरत परत शर्यत. महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकातल्या विजापूर, अथणी, कागवाड भागात ही आरत परत शर्यत खेळली जाते. या खेळाला जनरल शर्यत असंही म्हटलं जातं. महाराष्ट्रातील ही एकमेव शर्यत आहे ज्यात सर्वात जास्त 5 ते 6 किलोमीटर अंतर बैलासनी पार करावं लागतं. या शर्यतीत एकाच वेळी 10, 15, 20 किंवा त्यापेक्षा जास्त गाड्या सोडल्या जातात. गाडीत 2 गाडाचालक बसलेले असतात. त्या गाडीचं वजन अंदाजे 80 ते 100 किलो असतं. त्या शर्यतीत एकूण 3 गट असतात. पहिला अ गट, दुसरा ब गट आणि तिसरा बिनदाती गट. अ गटात कडदाती दाताला संपलेली बैलं पाळतात. ब गटात 2, 4, 6 दाती बैलं पाळतात. बिनदाती गटासाठी अंतर बाकीच्या गटापेक्षा जरा कमी असतं. त्या शर्यतीत बक्षिसांची रक्कम खूप मोठी असते. काही बैलांनी त्या शर्यतीत सलग 3 ते 5 वर्ष प्रथम क्रमांक मिळवून हिंद केसरी किताब देखील मिळवलेला आहे. कर्नाटकच्या एकसंबा, आडी, विजापूर, डांबरी या भागातही शर्यतीची मैदान लय फेमस आहेत. शर्यतीचा 7वा प्रकार आहे चिखलगुटा. आता ही शर्यत कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा, गारगोटी, पन्हाळा, शाववाडी, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यात ऐन पावसाळ्यात होत असते. म्हणजे बघा, शेतकऱ्यांची भात शेतीची कामं संपली की ऑगस्ट महिन्यात तिथं चिखलगुटा शर्यत हा पारंपरिक खेळ आवर्जून खेळला जात असतो. या खेळामध्ये बैलांना पळण्यासाठी 500 फूट लांबीचा सरी मारलेला एक मातीचा ट्रॅक बनवला जातो. त्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि कमी प्रमाणात चिखल असतो. बैलांना चालवण्यासाठी एक चालक असतो ज्याला गुट्टेकरी म्हटलं जातं, जो गुट्ट्यावर बसलेला असतो. गुट्टा हा लाकडापासून बनवलेला असतो. आता हा जो गुट्टेकरी म्हणजे चालक असतो की नाही, त्याचा पायाचा अंगठा हा गुडघ्यामध्ये एका दोरीच्या गळीमध्ये अडकवलेला असतो. बैल जोडीने अंतिम सीमारेषा पार केली की गुट्टेकरी आपला पायाचा अंगठा त्यातून सोडून बाजूला उडी मारत असतो. अंतिम सीमारेषा पार केली की निशाण दाखवले जाते. त्यामुळे बैल जोडीने किती सेकंदांमध्ये अंतर पार केलं हे पंच कमिटी ठरवत असतात. बैलांना या खेळामध्ये कमीत कमी वेळेत 500 फूट अंतर पार करावं लागतं. जर कोणती बैल जोडी नीट पाळली नाही तर बैल मालकाच्या इच्छेप्रमाणे त्यांना अजून एक संधी कमिटीमार्फत देण्याचा नियम असतो. शर्यत चालू होण्याअगोदर सर्व बैलजोड्या या पाण्याने भरलेल्या ट्रॅकमधून अंतिम सीमारेषेकडून जिथून शर्यतीला सुरुवात होते त्या ठिकाणी चालवत नेल्या जातात, जेणेकरून बैलांना पळण्याअगोदर ट्रॅकची नीट माहिती मिळावी, कुठून पळायचं आहे याची पाहणी करता यावी. हां, आता हा प्रकार छकड शर्यतीमध्ये पण होत असतो. त्याला लोकल माणसं कच्च्याकडनं सुटीकडं जाणं असं म्हणतात. आता या बैलगाडा शर्यतीतला 8वा प्रकार म्हणजे किनारा शर्यत. ह्यो शर्यत प्रकार महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर म्हणजेच समुद्रकिनारी खेळला जातो. यामध्ये बैलगाडीला 2 बैलं जुंपली जातात व समुद्रकिनारी रेतीवर एकाच वेळेस अनेक गाड्या सोडल्या जातात. जी बैलगाडी पुढं निघल त्या बैलगाडीला प्रथम क्रमांक दिला जातो. कोकणामध्ये शर्यतीसाठी सपाट मैदानांची संख्या अपुरी असल्यामुळे ही शर्यत समुद्रकिनारी खेळली जाते. अलिबाग, किहिम, रायगड अशा किनारपट्टीच्या भागात या शर्यती मोठ्या उत्साहात होत असतात. तर मित्रांनो, असे होते बैलगाडा शर्यतीचे हे काही वाहन प्रकार. तुम्हाला ते कसे वाटले ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला अजून बैलगाडा शर्यतीचे काही प्रकार, प्रथा माहीत असतील तर त्याही आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हां, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.
सोबतच आमच्या विशेष बारी या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुक या शेअर चॅटवर बघत असाल तर तिथे आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.